लावलेला आहे. तर शांतता कमिटीच्या सूर्यजीच्या अनुषंगाने आपल्या काही समस्या होती किंवा काही अपप्रचार होत असेल आणि शिवजयंतीला एक राजकीय वळण देण्याचा जो काही प्रयत्न होत असेल तर त्याला फटा देऊन तुम्हाला जे काही तुमचं म्हणणं आहे किंवा तुमच्या काय काय समस्या आहे किंवा मागच्या वर्षी तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आले असतील किंवा यावर्षी होऊ नये किंवा तुम्हाला असं वाटत असेल की यावर्षी आपण अशा सुधारणा करणं आवश्यक आहे तर त्याच्यासाठी तरी जी आपण मीटिंग बोलवलेली आहे तर ते तसं काही असेल तर तुम्ही आम्हाला सांगा तुमच्याकडून आपण त्याच्यात पर्याय काढण्याचा प्रयत्न करू किंवा मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. शिवजयंतीच्या अनुषंगाने काही तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही मांडा. दुसऱ्या शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे तर शिवजयंती ही आपल्यासाठी एक महत्त्वाची पर्वणी आहे तर याला कोणत्याही राजकीय स्वरूपात काहीही याला स्वरूप न देता शिवजयंती ज्याप्रमाणे तुम्ही दरवर्षीप्रमाणे साजरी करत आहे त्याचप्रमाणे आपल्याला साजरी करायची आहे. माननीय मुख्यमंत्री जेव्हा येतात तेव्हा वर आपण कोणाला जाऊ देत नाही तेवढा 2-2.5 तास किंवा 1-1.5 तास आपण सगळ्या भाविकांना शिवभक्तांना आपण खाली जे दत्त मंदिर आहे तिथे आपण थांबवून ठेवतो. तर यावर्षी आतापर्यंत कधी केलेलं नाही पण यावर्षी आपण शिवगिरी जे हॉटेल आहे त्याच्यासमोर जी जी जागा आहे ग्राउंड आहे तिथे आपण सगळ्या शिवभक्तांना जे सगळ्या महाराष्ट्रातून शिवभक्त येतात त्या शिवभक्तांना आपण थांबण्यासाठी तिथे व्यवस्था केलेली आहे. तिथे त्यांना मोबाईल टॉयलेट पाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था अशा प्रकारे सगळी आपण तिथे व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे जेव्हा माननीय मुख्यमंत्री आणि बाकी सगळे अधिकारी जे वर असतात म्हणजे जेव्हा पाळणा वगैरे हा कार्यक्रम चालू असतो तर सगळ्या भाविकांना सुंदरवासियांना वर जायचा आहे किंवा कशा पद्धतीने कार्यक्रम होतो हे पाहण्यासाठी आपण यावर्षी LED लावणार आहे. तर त्या LED च्या द्वारे तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल की कशा पद्धतीने कार्यक्रम होतो. सगळ्या सुंदरवासियांना किंवा शिवभक्तांना ॲट अ टाइम वर पाठवणं हे शक्य नाही त्याच्यासाठी आपण त्यांना खाली थांबवून ठेवणार आहे आणि यामध्ये सध्या पोलीस डिपार्टमेंटला तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे. आम्ही सांगितलं की 2 तास तुम्हाला इथे बसायचं आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने तुम्ही सहकार्य करत आलेले किंवा सामंजस्याची जी भूमिका तुम्ही पार पाडले हे गेल्या 6-7 महिन्यांपासून जे मी बघत आहे अशाच पद्धतीची सामंजस्याची भूमिका तुम्ही शिवजयंतीच्या दिवशी पण आम्हाला दाखवायची आहे. त्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होत असतात जे स्टॉल लागतात खाण्याचे किंवा स्वतःहून भाविकांना जेवण दिलं जातं पाणी दिलं जातं ही खूप चांगली गोष्ट आहे. तर याच पद्धतीने दरवर्षी होते त्यापेक्षाहून चांगल्या पद्धतीने आपल्याला शिवजयंती यावर्षी साजरी करायची आहे. तर नवकरे मॅडम आणि इंदिरा पोलीस स्टेशन यांनी हळदीकुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर हळदीकुंकू म्हणजे हे स्त्रीचं एक वेळ आहे त्याच्यासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहे. तर नवकरे मॅडम सगळ्यांना व्यवस्थित हळदीकुंकू देऊन आणि काय आपले ज्या संक्रांतीच्या परंपरा आहे त्या पद्धतीने आपण तो साजरा करणारच आहे. पण महात्मा शिवजयंतीच्या अनुषंगाने काही काही असेल काही मुद्दे असतील तर ते तुम्ही सांगा आम्हाला. आज आपण शांतता कमिटीच्या बैठकीत उपस्थित राहिलात आणि जे ज्या काही सूचना आपण काही बदल वगैरे केलेले आहेत त्यांना तुम्हाला सांगितलं आहे. ही शिवजयंती शांततेमध्ये पार पाडणं आणि त्याच्यासाठी तुम्ही पोलिसांना सहकार्य करणं हे अपेक्षित आहे आणि आम्ही ते सर्व शांततेमध्ये पार पाडू तुमच्या सहकार्याने. आज आपण उपस्थित राहिलात सर्वांचं मी आभार मानते आणि आजच्या बैठकीनिमित्त आपण एक दुसरा एक छोटासा कार्यक्रम ठेवला आहे जिल्हा पोलीस स्टेशन आणि महिला दक्षता समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री खन्ना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिलांसाठी ठेवलेला आहे. शांतता कमिटीची बैठक पार पाडलेली आहे त्यानंतर आपण एक छोटासा कार्यक्रम करणार आहोत. तुम्ही सुद्धा ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्या आणि आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही इथे सर्वांनी हजर राहिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि सर्वांनी वाण घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका. आपला छोटासा कार्यक्रम इथेच मी मान्य शेट्टी प्रो मॅडम यांच्या परवानगीने संपलं असं जरी.